पान क्रमांक 211 पौलाच रोम करासपत्र अध्याय 4 वचन 19-22 मी वाचतो कान देऊन ऐका। तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही। तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला ठाऊक आहे की इस्रायलचा मूळ पुरुष अब्राहम हा देवाच्या दृष्टीने विश्वासाचा बाप आहे, विश्वासाचा पिता आहे। जगामध्ये जो विश्वास आज दाखवला जात आहे त्या सर्व विश्वासाचा मूळ पुरुष म्हणून अब्राहमाकडे पाहिलं जातं। हा अब्राहम जेव्हा 100 वर्षाचा होता आणि त्याची बायको सारा जेव्हा 90 वर्षाची होती तेव्हा देवाने त्याला दर्शन देऊन सांगितलं की तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रावरच्या वाळू इतकी होईल, आणि तेव्हा तो निसंतान होता, त्याला मूलबाळ नव्हतं, त्याला मूलबाळ नव्हतं, तो निसंतान होता, निपुत्रिक होता। आणि देवाने त्याला सांगितलं की तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रावरच्या वाळू इतकी होईल। त्याचं वय 100 वर्ष होतं, त्याच्या बायकोचं वय 90 वर्ष होतं, आणि त्याने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला। हालेलुया, हालेलुया। तो स्वतः म्हातारा होता, त्याचं शरीर निर्जीव झालं होतं आणि त्याच्या बायकोचं गर्भाशय निर्जीव झालेलं होतं हे त्याला माहीत होतं, पण तरीही देव म्हणतो आहे म्हणून त्याने विश्वास ठेवला। हालेलुया। देव स्वतःचं अभिवचन पूरं करायला समर्थ आहे, कारण देवाला अशक्य काहीही नाही आहे, हा त्याचा विश्वास होता आणि त्याने विश्वास ठेवला देवाच्या शब्दावर। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुढे त्याला मुलगा झाला इसहाक। इसहाकला इंग्रजीमध्ये आयझॅक म्हणतात आणि इसहाकला याकोब झाला आणि याकोबाला देवाने नाव दिलं इस्रायल। देवाने याकोबाचं नाव बदललं आणि त्याला इस्रायल नाव दिलं। तो इस्रायल जो आहे अब्राहमाचा नातू, अब्राहमाच्या मुलाचा मुलगा, त्याला 12 पुरुष 12 पुत्र आणि 5 कन्या होत्या। आणि ते 12 पुरुष जे होते त्यांची जी वंशावळ आहे तेच आज आपण इस्रायल राष्ट्र पाहत आहोत। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे इस्रायल राष्ट्र जे आहे ते देवाचं लाडकं राष्ट्र आहे। यहुदी लोक देवाचे लाडके लोक, पण ह्यांचा मूळ पुरुष जो आहे तो अब्राहम आहे। अब्राहमाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, देवाच्या आश्वासनावर विश्वास ठेवला, देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला। तो स्वतः 100 वर्षाचा होता, त्याची बायको 90 वर्षाची होती, आणि देव म्हणाला होता की तुझ्यापासून मी राष्ट्र तयार करेन, आकाशातल्या ताऱ्या इतकी आणि समुद्रातल्या वाळू इतकी तुझी संतती होईल। आणि तो स्वतः 100 वर्षाचा आहे, बायको बायकोचं गर्भाशय निर्जीव आहे, पण त्याने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यामुळे देवाने त्याला मुलगा दिला इसहाक। हा इसहाक मोठा झाल्यावर देवाने त्याची परीक्षा घेतली, अब्राहमाची परीक्षा घेतली आणि अब्राहमाला सांगितलं तुझ्या मुलाचा मला बळी अर्पण कर। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकच मुलगा, तो सुद्धा देवाने एवढ्या उशिरा दिलेला मुलगा, आणि देव म्हणतोय की तुझ्या मुलाचा बळी मला अर्पण कर। तेव्हा अब्राहम आपल्या एकुलत्या एका मुलाला घेऊन डोंगरावर चढला, कशाला, मुलाचा बळी देण्यासाठी। आणि मुलाला सांगितलं नाही की तुझा बळी दिला जाणार आहे,
मुलगा विचारतो आहे, बाबा आपण बळी द्यायला चाललो पण मेंढरू कुठे आहे, बकरा कुठे आहे? आणि अब्राहम म्हणाला देव देईल, देव देईल. आणि जेव्हा त्यांनी मुलाला बांधलं, स्वतःच्या मुलाला बांधलं, सुरा घेतला त्याला मारण्यासाठी, बळी अर्पण करण्यासाठी, तेव्हा त्याचा सुरा असा वर होता आणि आकाशातून देव म्हणाला अब्राहमा अब्राहमा, मुलावर सुरा चालवू नकोस, मी तुझ्या विश्वासाची परीक्षा घेतली आणि तू पास झालास. हालेलुया. आणि माझ्यासाठी स्वतःच्या मुलाचा बळी अर्पण करायलाही तू मागे पुढे पाहिलं नाहीस, म्हणून मी तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेन, तुला मी विश्वासाचा बाप असा बनवेन. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, अब्राहमाने जेवढा विश्वास दाखवला तेवढं कोणत्याही माणसाला दाखवता येणार नाही. देवासाठी एकुलता एक मुलगा तो द्यायला तयार झाला. मी म्हणालो पुढे अब्राहमाचा मुलगा इसहाक ज्याला मारायला लावलं होतं तो परत आला, त्या इसहाकाला याकूब झाला, याकूबाचं नाव देवाने बदललं आणि देवाने त्याला इस्रायल नाव दिलं. इस्रायलला 12 पुत्र 5 कन्या, 12 पुत्रापासून जी वंशावळ सगळी झाली त्याला आपण यहुदी लोक म्हणतो, इस्रायली लोक म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्यू म्हणतो. आणि ह्याच वंशामध्ये येशूने जन्म घेतला आणि हाच जगातला निवडलेला वंश, निवडलेलं घराणं, देवाचे लाडके लोक, देवाची लाडकी प्रजा. आज हे राष्ट्र कुठे आहे? आज हे राष्ट्र जगाच्या मध्यावर आहे, अरब देशांच्या बाजूला आहे, युरोपच्या खाली आहे, आपल्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे काश्मीरच्या त्या बाजूला आहे. इवलंसं राष्ट्र आहे, छोटंसं राष्ट्र आहे, ज्या राष्ट्रात येशूने जन्म घेतला, ज्या राष्ट्रामध्ये येशू 33 वर्षापर्यंत वाढला. आणि ह्याच लोकांनी येशूला ठार केलं, ह्याच लोकांनी येशूला क्रुसावर चढवलं. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, मग ते लोक जगात विखुरले गेले, पूर्ण जगामध्ये. येशू मरण पावला 1933 साली आणि इस्रायलचा विध्वंस झाला 1967 साली. रोमन सम्राट टायटस याने इस्रायलचा विध्वंस केला, यहुदी लोक जगभर विखुरले गेले. आणि आपल्याला ठाऊक आहे, जर्मन राजा हिटलर याने 60 लाख यहुदी लोकांची कत्तल केली, ज्याला इंग्रजीमध्ये होलोकॉस्ट म्हणतात. 60 लाख यहुदी लोक मारले गेले. का मारले गेले? जेव्हा पिलाताने विचारलं यहुदी लोकांना, बरब्बा हा एक लुटारू आहे आणि येशू आहे, कोणाला सोडू मी? आज सणाचा दिवस आहे, कोणाला सोडू? यहुदी लोक ओरडले, बरब्बाला सोडा आणि येशूला क्रुसावर खिळा. तेव्हा पिलाताने आपले हात धुतले आणि सांगितलं तुमचं पाप तुमच्यावर. आणि तो शाप जो यहुदी लोकांना आला, यहुदी लोकांवर एवढा मोठा शाप आला की त्यांनी देवाच्या पुत्राला क्रुसावर खिळलं. त्यामुळे 60 लाख यहुदी लोकांची हत्या हिटलरने केली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्गातनं परवानगी मिळाली नसती तर हिटलर एका लहान मुलाला मारू शकला नसता, यहुदी एका लहान मुलाला हिटलर हात लावू शकला नसता, पण हिटलरला स्वर्गातनं परवानगी मिळाली आणि म्हणून त्यांनी 60 लाख यहुदी लोकांची कत्तल केली. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, हिटलर सैतानाचा दूत होता आणि त्यांनी सैतानाचं काम करून टाकलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे यहुदी लोक देवाचे निवडलेले लोक, पण यांचा मूळ पुरुष अब्राहम, आणि हा अब्राहम विश्वासाचा बाप समजला होतो, विश्वासाचा पिता समजला होतो. त्याचं वय 100 असताना, त्याच्या बायकोचं वय 90 असताना देव म्हणाला तुला मी संतती देईन, आकाशातल्या ताऱ्या इतकी, समुद्रावरच्या वाळू इतकी. तो म्हणाला हो, मी विश्वास ठेवतो. आणि मग मुलाचा बळी देण्यासाठी त्याने मागे पुढे पाहिलं नाही, विश्वास हे त्याच्यासाठी नीतिमत्व गणण्यात आलं. हे एक मोठं रहस्य आपल्याला समजून घ्यायचं आहे, विश्वास हा अब्राहमासाठी नीतिमत्व गणण्यात आला. म्हणजे नक्की काय? नक्की काय नीतिमत्वाची व्याख्या आहे? देवाच्या आज्ञा पाळणं. जो पाप करत नाही तो नीतिमान आहे, पण इकडे नीतिमत्तेची व्याख्या वेगळी आहे. जो देवावर विश्वास ठेवतो, त्याने पाप जरी केलं तरी त्याचा विश्वास जो आहे तो विश्वासच नीतिमत्ता समजली जाते. हालेलुया 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 हालेलुया. हे कसं आहे? एका आईबापांना 2 मुलगे आहेत. एक मुलगा सज्जन आहे, चांगला आहे,
दुसरा मुलगा गुंड प्रवृत्तीचा आहे, वाईट आहे, दोनच मुलं आहेत त्यांना. आणि आई बाप लहानपणापासून म्हणतात हा सज्जन मुलगा आम्हाला म्हातारपणी सांभाळणार. म्हणजे लक्षात येतं, हा सज्जन मुलगा आम्हाला म्हातारपणी सांभाळणार. आणि आई बाप त्या सज्जन मुलाचे फार लाड करतात, कारण चांगल्या मार्गाने चालणार आहे, आमच्या म्हातारपणी हाच आम्हाला सांभाळणार. दुसरा असतो गुंड असतो. होतं काय, हा सज्जन मुलगा मोठा असतो, त्याचं लग्न होतं, आणि मग त्याची बायको त्याचं मन हळूहळू बहकवते आईवडिलापासून, आणि हा मुलगा वेगळा होतो, आणि हा मुलगा आईवडिलांना काहीही देत नाही. आणि हा दुसरा मुलगा जो गुंड असतो, तो कुठेतरी कामाला जातो, त्याच्या हातात काय येतं, त्याच्यातनं बरेचसे पैसे तो आईवडिलांना देतो. आईवडिलांची अपेक्षा नसते की हा आम्हाला काहीतरी देईल, आणि तो गुंड मुलगा आईवडिलांना पोचतो, आणि हा जो चांगला असतो तो बायकोच्या नादी लागून आईवडिलांना सोडून देतो, आईवडिलांना काही देत नाही. लहानपणापासून आईवडिलांना वाटतं की हाच आम्हाला सांभाळणार, मोठा झाल्यावर तो सांभाळत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अब्राहमाला देवाने निवडलं, आणि देवाने हा वंश जो आहे तो निवडला, आणि हे इस्रायल लोक. परंतु ह्याच लोकांनी देवाला नाकारलं, येशूला नाकारलं, क्रूसावर खिळलं, आणि मग हे सगळे लोक शापित झाले. येशूचं रक्त त्यांच्या पिढ्यानं पिढ्यावर आलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हिटलरला परवानगी का मिळाली? हिटलरला परवानगी अशासाठी मिळाली की ह्याच लोकांनी देवाच्या पुत्राचा घात केला होता, आणि त्यांच्यावर त्यांनी शाप ओढवून घेतला होता, आणि म्हणून ही हत्या होणं देवाच्या दृष्टीने न्याय्य होतं. हिटलरने सैतानाचं काम केलं, पण सैतानाला परवानगी कशी मिळते? आपल्या पापामुळे सैतानाला परवानगी मिळते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, मी जे उदाहरण दिलं तुम्हाला, ते उदाहरण अशासाठी होतं की विश्वासाने माणूस नीतिमान ठरणं. तुमचा मोठा मुलगा सज्जन आहे, पण त्याच्या सज्जनपणाचा काही फायदा नाही आहे. तुमचा दुसरा मुलगा गुंड आहे, तो तुम्हाला पोचतो आहे. तो गुंड होता खरा, पण आता तुम्ही त्याला गुंड समजत नाही, कारण तो तुम्हाला पोचतो आहे. तो गुंड होता खरा, पण आता तुम्हाला तो गुंड वाटत नाही, कारण तो तुम्हाला पोचतो आहे. आणि जो सज्जन होता त्याला तुम्ही सज्जन मानत नाही, कारण तो तुम्हाला बघत नाही. तुमच्या लक्षात येतं विश्वास नक्की काय करतं? तुमची पापं किती आहेत त्याच्याकडे देव बघत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवता का, हे देव बघतो. विश्वास ठेवत असा तुमच्या पापांकडे देव दुर्लक्ष करायला तयार आहे. पण विश्वास ठेवता का तुम्ही? काही लोक सज्जन वागतात, पण देवावर विश्वास ठेवत नाहीत. ते देवाच्या शिरगणतीत नाही आहेत, देवाच्या हिशोबात नाही आहेत. ते देवावर विश्वास न ठेवणारा माणूस स्वतःला कितीही सज्जन समजत असला तर देव त्याला सज्जन समजत नाही. पण देवावर विश्वास ठेवणारा माणूस कितीही वाईट असला तर देव त्याला मात्र नीतिमान समजतो. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना भिन्न, आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कशावर ठेवायचा आहे? देव जिवंत आहे या सत्यावर. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देव प्रेमाचा सागर आहे या सत्यावर. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवलेला आहे या सत्यावर. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावर मरण पावलेला आहे या सत्यावर. आपला विश्वास ठेवायचा आहे की त्याच्यावर जो विश्वास ठेवतो येशूवर, त्याला पापांची क्षमा मिळते या सत्यावर. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की येशू एक दिवस या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे या सत्यावर. आपला विश्वास ठेवायचा आहे की येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आपण स्वर्गात जाणार आहोत या सत्यावर. ह्यावर आपला विश्वास ठेवायचा आहे. आणि हा जर विश्वास आपण ठेवला तर आपल्या पापांकडे देव पाहणार नाही. हालेलुया, हालेलुया. हा विश्वास जो आहे तेच आपलं नीतिमत्व समजलं जाईल. हा विश्वास जो आहे तेच आपलं नीतिमत्व समजलं जाईल. तुमच्या पापांकडे दुर्लक्ष केलं जाईल, देव तुमच्या विश्वासाकडे बघेल आणि तुम्हाला नीतिमान ठरवेल. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, विश्वास असा काम करतो. जर तुम्ही विश्वास ठेवला देव तुमच्या पापांकडे पाहणार नाही,
अब्राहमाच्या विश्वासाकडे देवाने पाहिलं आणि अब्राहमला नीतिवान ठरवलं. विश्वास कसा पाहिला देवाने? तो 100 वर्षाचा आहे. देव म्हणाला तुला मी संतती देईन, तो म्हणाला हो. तो असं म्हणाला नाही मी 100 वर्षाचा मी का, मला कशी संतती होणार, माझी बायको 90 वर्षाची तिला कशी मुलं होणार, माझा नाही विश्वास बसत. संपला तो म्हणतो मी विश्वास ठेवतो, तू देव आहेस, तू करू शकतोस, तुला अशक्य काही नाही आहे, तू करू शकतोस, माझा विश्वास आहे. त्याचा विश्वास जो आहे त्या विश्वासालाच देवाने नीतिमत्ता मानली, त्या विश्वासालाच देवाने नीतिमान ठरवलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यासाठीसुद्धा हा विश्वासाचाच मार्ग आहे. तुम्ही जेव्हा येशूवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला पापांची क्षमा मिळते. हालेलुया. आपण पापं करतो, पापं टाळण्याचा प्रयत्न करतो, तरीही आपल्या हातनं पापं होतात आणि मग आपण विचार करतो की आपण स्वर्गात जाणार कसे. जर आपल्याकडनं पापं होतात तर आपण स्वर्गात जाणार कसे? पण त्याला एक मार्ग आहे, आपली पापं धुवून घेण्याचा मार्ग आहे. जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर आपली पापं धुवून जाणार, आपली आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळणार. हा देवाने मार्ग तयार केलेला आहे आपल्यासाठी, उभ्या मानवजातीसाठी विश्वासाचा मार्ग. जो विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता विश्वास ठेवणं कठीण असतं. का कठीण असतं? आपल्याला दिसतं एक आणि आपण विश्वास ठेवतो वेगळा. आज इकडे काही आजारी माणसं आलेली असतील, पहिल्यांदा आलेली असतील. एखादा कॅन्सर पेशंट असेल, त्याला डॉक्टरने सांगितलेलं आहे तू महिनासुद्धा जगू शकत नाहीस, एक महिनासुद्धा तू जगू शकत नाहीस, तुझ्या शरीरामध्ये काहीच काहीच उरलेलं नाही आहे. त्याला कोणीतरी सांगितलं वसईला जा आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये, आणि तो इकडे आज पोहोचलेला आहे. तो सकाळपासून एक विचार करतो आहे, मी इकडे बरा होईन का, मी इकडे बरा होईन का. सकाळपासून त्याच्या मनात एकच प्रश्न आहे, मी बरा होईन का इकडे. कारण परिस्थिती प्रतिकूल आहे, वातावरण अनुकूल नाही आहे. हिंदी लोक म्हणतात माहोल अच्छा नाही आहे. हा माहोल असं काही वाट आकर्षक नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाची परीक्षा इकडे होते. जेव्हा वातावरण प्रतिकूल असतं आणि तुम्ही म्हणता तरीही मी बरा होणार, त्याला म्हणता विश्वास. तो 100 वर्षाचा आहे, तो 100 वर्षाचा आहे. बायको 90 वर्षाची आहे, बायकोचं गर्भाशय निर्जीव आहे, त्याला माहीत आहे, तरी तू म्हणतो मला मुलं होणार, तरी तू म्हणतो मला मुलं होणार. का? देव बोललाय ना. हालेलुया. देव आपले शब्द खरे करायला समर्थ आहे. बायको 90 वर्षाची काय, 900 वर्षाची असली तरी तो मुलगा देऊ शकतो, त्याला अशक्य काय. हालेलुया. त्याला काय अशक्य आहे? तो दगडातनं माणसं निर्माण करू शकतो. हा विश्वास, हा विश्वास. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परिस्थिती प्रतिकूल असताना आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे, परिस्थिती अनुकूल नसताना नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अब्राहमने लक्षात घेतलं. काय लक्षात घेतलं? त्याचं वय, बायकोचं वय. पण विश्वास कुठे ठेवला? देवावर. लक्षात घेतलं त्याने की परिस्थिती प्रतिकूल आहे, पण विश्वास मात्र देवाच्या वचनावर ठेवला. हालेलुया, हालेलुया. असा विश्वास आपल्याला ठेवता आला पाहिजे. कॅन्सर आहे, कॅन्सर जाणार, जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार. हालेलुया. आणि देवाला काय अशक्य आहे? येशूने लाजरसला उठवलं, लाजरस मरून 4 दिवस झाले होते, 4 दिवस मरून झाले होते, त्याला जिवंत केलं. तर त्या येशूला काय बरं करता येणार नाही, सांगा. तो पाण्यावरनं चालला, तो पाण्यावरनं चालला आणि तो म्हणाला मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का की आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. आणि विश्वास ठेवण्यासाठी डोळ्यासमोर जे दिसतं ते पाहू नका. ते पाहिलं तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही. समजा एक तरुण मुलगा आहे, तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आमची परिस्थिती फार गरीब आहे, मला 2000 रुपये पगार आहे, आम्हाला घर नाही आहे. मी त्याला म्हणालो जा, तुला 1 लाखाची नोकरी मिळेल आणि तू अलिशान फ्लॅट घेशील. तुम्हाला ए ब्रदरला वेळ लागला आहे. हालेलुया,
मला 2000 रुपये जेमतेम पगार आहे, मला 1 लाख रुपये कसे मिळणार? हालेलुया. मी बोललो ना जा म्हणून, विश्वास ठेव, मिळणार म्हणजे मिळणार. हालेलुया. देवाला काय अशक्य आहे? देवाला काय अशक्य आहे? देवाला शक्य काही नाही आहे. आपण देवाच्या ताकदीवर विश्वास ठेवत आहोत, आपल्या ताकदीवर नाही, देवाच्या ताकदीवर. की देव शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, बलवान आहे, ताकदवान आहे, आणि त्याला अशक्य काही नाही आहे, त्याला सगळं शक्य आहे, हा आपला विश्वास असला पाहिजे. मी माझ्या ताकदीवर नाही विश्वास ठेवत, देवाच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. हालेलुया. देव हे करू शकतो हा माझा विश्वास आहे. देवाला अशक्य काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अब्राहमाने विश्वास ठेवला, तसा आपला विश्वास ठेवता आला पाहिजे येशू, येशूवरती. येशू आपला तारणार आहे, येशू आजार बरे करणार आहे, येशू आपल्याला सर्व संकटातनं बाहेर काढणार आहे, आणि एक दिवस तोच आपल्या स्वर्गात घेणार आहे, हा आपला विश्वास पाहिजे. हालेलुया. तुमच्यापैकी कोणाला काय काय त्रास आहे? एखाद्या माणसाला डायबिटीज असेल, एखाद्याला कॅन्सर असेल, एखाद्याला HIV असेल, एखाद्याला दमा असेल, किंवा एखादी बाई 20 वर्षापासून कंबर दुखीने हैराण झालेली असेल. किती वर्षे? 20 वर्षे. काय कंबर दुखी, बाकी काय नाही. कॅन्सर का नाही, दमा नाही, डायबिटीज नाही, कंबर दुखी, पण 20 वर्षे हैराण आहे. 20 वर्षे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, देवाला अशक्य काही नाही. देव सगळ्या आजार, सगळ्या वेदना काढू शकतो एका क्षणात. क्षणात म्हणण्यापेक्षा, हालेलुया, क्षणात म्हणण्यापेक्षा मराठी भाषेमध्ये क्षणार्धात आणि निमिषार्धात, डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तेवढ्यात तो बरं करू शकतो. त्याला इंजेक्शन द्यायची गरज नाही, ऑपरेशनची गरज नाही, कुठे काय नाही आहे. हालेलुया. पण आपल्याला काय करता आलं पाहिजे? आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. तुम्ही म्हणायला पाहिजे, मी बरी होणार म्हणजे होणार म्हणजे होणार, माझा आजार जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार. का जाणार? तो करणार, त्याला शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, असे पौल करिंथ क्रास पत्रामध्ये म्हणतो. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. डोळ्याने दिसते त्याचं विचित्र वेगळं आहे, पण आम्ही विश्वास ठेवतो असं होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना असा विश्वास ठेवता आला पाहिजे, जे आपण पाहिलं नाही ते मिळणार असा विश्वास पाहिजे, जे आपल्याकडे आज नाही आहे ते मिळणार असा विश्वास पाहिजे, जे आपल्या शरीरामध्ये काही वाईट आहे ते जाणार असा विश्वास पाहिजे. आपण देवाकडे पाहून विश्वास ठेवला पाहिजे, परिस्थितीकडे पाहून नाही. एका बाईने तिची मुलगी आणली होती, छोटीशी मुलगी होती, आणि तिचा एक डोळा तिरळा होता, वाकडा होता. त्या मुलीला पाहून मला फार अंतकरणामध्ये दया आली. म्हणजे हे एवढीशी मुलगी आणि डोळा तिरळा आहे. मी देवाला म्हणालो, माझी प्रार्थना ऐक. त्या बाईला म्हणालो, दुसरं काही मला सांगू नकोस, मी हिच्या डोळ्यासाठी प्रार्थना करतो. दुसरं असेल दुःख, डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळं विसरून जा, मला हिच्या डोळ्यासाठी प्रार्थना करायची. ते डोळ्यामध्ये बोट घातली, मी प्रार्थना केली, आणि मग मी पुढच्या केसकडे वळलो. माझी हिंमत झाली नाही बघून विचारायची की आत्ताच बरी झाली आहे का. मी लक्ष दिलं नाही, माझा एवढा विश्वास नाही. त्या बाईने इकडे साक्ष दिली की ब्रदरांनी प्रार्थना केली, मी त्या मुलीला घरी घेऊन गेले, नासोपाराला कुठे घर आहे, आणि घरी गेल्यानंतर मी मुलीकडे बघते, मुलीचा डोळा सरळ, आणि मी तुमच्यासमोर कबूल होतो की मी प्रार्थना केल्यानंतर मी पुढची केस घ्यायच्या अगोदर मला आतून आवाज आला होता, मुलीला बघ, मुलीच्या डोळ्याकडे बघ, तिचा डोळा सरळ झालेला आहे. पण मला हिंमत झाली नाही, पण मला हिंमत झाली नाही विचारायची. आणि तिच्या आईच्या लक्षात कधी आलं? घरी गेल्यावर लक्षात आलं. पण त्या मुलीचा डोळा इकडेच बरा झाला होता, जागच्या जागी. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा साक्षी फार महत्त्वाचे आहे. ताप गेला, खोकला गेला, कॅन्सर गेला, HIV गेला, यापेक्षा तिरळा डोळा सरळ झाला किती भारी साक्ष आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या सगळ्यांना विश्वासात वाढता आलं पाहिजे. एखाद्या माणसाचं, मला तुम्ही सांगा, एखाद्या माणसाचे दोन्ही पाय असे झाले
आणि हात बारीक झाले तर तुम्ही त्याला सांगाल का काय बॉडी बिल्डर आहे? बोलाल 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 असं? त्याचे दोन्ही पाय असे आहेत आणि हात बारीक आहेत, छाती बारीक आहे, पोट बारीक आहे, तुम्ही त्याला सांगाल काय बॉडी बिल्डर आहे? बोलाल? नाही. चुकीची वाढ आहे ती. वाढ कशी आहे? चुकीची आहे. किंवा एखाद्याचे बारीक हात, बारीक पाय, बारीक छाती आणि पोट मात्र एवढं मोठं, तुम्ही सांगाल त्याला काय बॉडी बिल्डर आहे? बोलाल? चुकीची वाढ, खरी वाढ नाही, चांगली वाढ नाही आहे. चांगली वाढ कधी? असे मनगट, अशी छाती, पुरुषाची कंबर बारीक, पाय पुन्हा चांगले, त्याला पण बॉडी बिल्डर आहे. विशेप, विशेप बॉडी बिल्डर. पुष्कळ लोकांची वाढ होते पण विश्वासात वाढ व्हायला पाहिजे. तुमच्याकडे एक मोबाईल होता, आता चार मोबाईल झाले. पूर्वी एक कार होती, आता चार कार झाल्या, म्हणजे वाढ झाली. विश्वासच वाढायला पाहिजे, विश्वासच वाढायला पाहिजे. पूर्वी तुम्हाला नोकरी गेली की तुम्ही असे अस्वस्थ व्हायचात, आता नोकरी गेली तर भीती वाटत नाही, देव देणार नोकरी चांगली, हा विश्वास आहे. ह्याला विश्वासात वाढ म्हणतात. विश्वासामध्ये आम्ही वाढायला पाहिजे. आम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये वाढतो, भौतिक गोष्टीमध्ये पदव्या मिळवतो, ताकद मिळवतो, पैसा मिळवतो, बंगला मिळवतो, गाडी मिळवतो, ही सगळी आधी भौतिक प्रगती झाली. आपल्या विश्वासात वाढ व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही, देव आपल्या बरोबर आहे, त्या संकटातून आपल्याला सोडवणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना विश्वासामध्ये वाढायची गरज आहे. देवावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. तो सांगतोय ते खरं आहे, तो आपल्याला देणार म्हणजे देणार म्हणजे देणार. अडचणी किती असोत, संकट किती असोत, आजार किती असोत, आम्ही घाबरणार नाही. आमचा विश्वास त्याच्या वचनावर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवो.